पाथर्डी भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं तालुक्यामधील टाकळीमानूर, तिनखडी, भिलवडे, कारेगाव या गावांमध्ये भाजपा युवा मोर्चा शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी अनुप मोरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, नगर दक्षिण संघटक मनोज कोकाटे, विनोद दळवी, पाथर्डी भाजपा युवा मोर्चाचे अमोल गर्जे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकान, गोकुळ दौंड, रणजित बेळगे, मुकुंद गर्जे, अर्जुन धायतडक, गौतम मुनोत, रामदास लाड, अप्पासाहेब शिरसाट, संदीप पुंदे, सुरेश बडे, अशोक दहीपळे, तय्यब सय्यद, राहुल खेडकर, राजेंद्र नांगरे, हरिदास वायकर आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. चार गावांमध्ये भाजपा युवा मोर्चा शाखांचं उद्घाटन जिल्ह्याचे प्रभारी अनुप मोरे, जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आगामी निवडणुकांमध्ये युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळालीच पाहिजे असं यावेळी अमोल गर्जे यांनी सांगितलं. मग इथून पुढच्या निवडणुकीमध्ये परत सांगतो की आम्हा युवा मोर्चांना स्थान या ठिकाणी मिळालंच पाहिजे, कारण की त्या ताकदीने जेव्हा त्या जीवापाडाने आमचा प्रत्येक गावातला युवा मोर्चाचा कार्यकर्ता काम करत आहे. त्या कार्यकर्त्यांना बरोबर आज सकाळपासून आमच्या ज्या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालं अत्यंत मोठ्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये त्या शाखेचं स्वागत केलं आणि मी सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी एक चांगलं काम करत आहात आणि इथली पुढच्या काळात सुद्धा आपल्याला पक्ष वाढवण्यासाठी काम करायचं आहे. युवा मोर्चाचं काम आम्ही तालुक्यामध्ये त्या जे आम्ही एका ठिकाणी तुम्ही अनुपदादा ज्यावेळेस तुम्ही हे कार्यक्रम घ्यायला येऊ राहिलेत त्या ताकदीने आम्ही गावामध्ये घुसून राहिलो. खरोखर तुमचे परत एकदा मी आभार मानतो. याच माध्यमातून आम्ही युवा मोर्चाचं स्वच्छ आणि सुंदर असं काम करण्याचं काम या तालुक्यामध्ये करत आहोत. सी न्यूज मराठीसाठी अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, पाथर्डी.